थेट जाऊया. महाविकास आघाडीची एक बैठक पार पडलेली आहे आणि आता त्यांची पत्रकार परिषद होते. सर्व प्रमुख नेते तिकडे उपस्थित झालेत. थेट जाऊया. हॅलो, हां बोल. हाय प्रेस समाज बोल. हां ते बाथरूमला गेले असते. हो काय झालं? 17 तारखेला महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे मवियाने आणि त्यासंदर्भातले रणनीती आखण्यासाठी नेमका कसा हा मोर्चा असेल त्याचं नियोजन करण्याच्या दृष्टीने आजची बैठक फार महत्त्वाची होती. परवाच्या पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती देण्यात आली होती. आणखी एक बैठक होईल आणि त्यामध्ये याबद्दल रूपरेषा स्पष्ट करण्यात येईल. आज बैठक पार पडलेली आहे आणि मवियाचे सगळे प्रमुख नेते आपल्याला उपस्थित दिसत आहेत. अजित पवार आहेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत आणि त्याचवेळी अन्य नेते देखील उपस्थित आहेत. थांबा ना एक मिनिट. नाना येऊ दे रो. सर्व पत्रकार स्वागत करतो. आज आपल्या समोर बोलण्याच्या करता सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब तसंच नाना पटोलेजी. पार्टीचे रईस शेख, JDU जनता दल युनायटेड कपिल पाटील, CPI चे मिलिंद रानडे प्रकाश रेड्डी, त्याच्यानंतर CPM चे अनिल प्रभू, नंतर अनिल कांबळे भीमशक्ती रिपब्लिकन सेना, असे सर्व मित्रपक्ष आणि महाविकास आघाडीचे सन्माननीय वरिष्ठ नेतेगण इथं उपस्थित आहेत. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 8 तारखेला उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं एक प्रेस झालेली होती 5 तारखेला. आणि त्यावेळेस असं ठरलेलं होतं की 8 तारखेला सगळ्याच घटक पक्षांना एकत्रपणे येऊन जो 17 तारखेला एक मोठा मोर्चा काढायचा आहे त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा प्रेसला सर्व पक्षाच्या प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद घ्यायची. तर ती पत्रकार परिषद आज इथं आयोजित केलेली. आपण सगळेजण या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत. बोला सर. आजच्या बैठकीचा हेतू माननीय अजितदादांनी सांगितलेलाच आहे. परवाची बैठक ही थोडीशी धावपळीत झाली आणि त्यावेळेला आम्ही मोजकेच लोक उपस्थित होतो. आज मात्र महाविकास आघाडीचे जवळपास सर्व घटक मित्रपक्ष हे एकत्रित आहेत आणि 17 तारखेला महाराष्ट्रद्रोहींच्या विरुद्ध किंवा महाराष्ट्रद्रोहींविरुद्ध हल्ला बोल असा हा महाप्रचंड अतिविराट मोर्चा ज्याची सुरुवात जिजामाता उद्यानापासून होईल आणि आपल्या छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या इथपर्यंत तो मोर्चा होईल. मला खात्री आहे की हा मोर्चा न भूतो न भविष्यती असा होणार आहे. याचं कारण असं की सातत्याने महाराष्ट्राचा जो अपमान केला जातो आहे, अवहेलना केली जाते आहे, महाराष्ट्राचं जणू काय अस्तित्व नाकारण्यात येत आहे. एका बाजूने महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होतो आहे, त्याही विषयी आम्ही मोर्चाच्या वेळेला बोलणारच आहोत. पण परवा आम्ही बोललेलोच आहोत की कडेकडीची गावं, त्या गावांवरती आता आजूबाजूची राज्य ही हक्क सांगायला लागलेली आहेत. अगदी मुंबईसुद्धा तिच्यावरती कसा घातला जातो आहे त्याच्याहीबद्दल हाही एक विषय होणार आहे. नंतर मी परवा बोललो होतो की महाराष्ट्रातून जे उद्योग पळवले गेले, मी मगाशी माझी प्रतिक्रिया ज्या निवडणुकांचे निकाल लागले त्या निकालाच्या निमित्ताने दिलेली आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या वेळेला ह्या 3 निवडणुका ज्या झाल्या होत्या, एक दिल्ली महापालिका, हिमाचल आणि गुजरात, या तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्ष जिंकला होता. यावेळेला मात्र दिल्लीमध्ये आप जिंकलेली आहे, हिमाचलमध्ये काँग्रेस जिंकलेली आहे आणि गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळवलेलं आहे. या यशाबद्दल जे यशाचे मानकरी आहेत त्यांचं अभिनंदन तर आम्ही सगळे मिळून करतोच आहोत. गोष्ट कोणती लक्षात घेतली पाहिजे की गुजरातच्या विजयामध्ये
महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगांचं सुद्धा योगदान आहे हे कोणी विसरू नये। म्हणजे एका बाजूला महाराष्ट्र ओरबाडायचा, आपलं इप्सित जे आहे ते साध्य करायचं, म्हणूनच आम्हाला जी भीती वाटते की गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातले उद्योग जसे पळवले, तसंच कर्नाटकची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातली गावंसुद्धा तोडतील की काय, अशी एक भीती निर्माण झालेली आहे। आणि म्हणूनच वेळेमध्ये जर का या महाराष्ट्र द्रोहांना आवरलं नाही तर महाराष्ट्र छिन्न विछिन्न करायला सुद्धा हे मागे पुढे बघणार नाही। यांच्या मनामध्ये जे काही एक विष आहे म्हणा किंवा होतं म्हणा, ते आता उघडपणाने जगजाहीर होतं आहे। आपल्या माध्यमातून मी परत एकदा जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत, ते कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्याही इतर म्हणजे राजकीय विचाराचे असो, पण महाराष्ट्र प्रेम हा एक समान धागा घेऊन आता सगळ्यांना एकत्र येण्याचं आवाहन आम्ही या माध्यमातून करतो आहोत। मला असं वाटतं हा मोर्चा हा प्रचंड होणार हे तर सांगितलेलं आहेच, पण इतरही नाना आपल्याला काही बोलायचं असेल तर बोला। जे महाराष्ट्र प्रेमी आहेत, ते कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्याही इतर म्हणजे राजकीय विचाराचे असो, पण महाराष्ट्र प्रेम हा एक समान धागा घेऊन आता सगळ्यांना एकत्र येण्याचं आवाहन आम्ही या माध्यमातून करतो आहोत। मला असं वाटतं हा मोर्चा हा प्रचंड होणार हे तर सांगितलेलं आहेच, पण इतरही नाना आपल्याला काही बोलायचं असेल तर बोला। दादा, मला वाटतं एक दुसरा जो विषय आहे बँकांच्या बाबतीतला, तो सुद्धा आपण जर एक नंतर सगळं झाल्यानंतर एक मुद्दा म्हणून ते सांगा, कारण त्याचे कागदपत्र आपण आणलेले आहेत। मोठ्या महंत प्रयत्नांनी आणि बलिदानांनी 105 हुतात्म्यांनी 106 हुतात्म्यांनी या महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो मंगल कलश गाडला आणि या महाराष्ट्राला देशातच नव्हे तर जगामध्ये प्रगतीकडे नेलं, पण सातत्यानं महाराष्ट्राच्या थोर पुरुषांचा, मग छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, सावित्रीबाई फुल्यांचा अवमान, म्हणजे महाराष्ट्राच्या या दैवतांचा अवमान ठरून भारतीय जनता पार्टी करताना आपण पाहतो आहे। महाराष्ट्राचे उद्योग तर सातत्यानं गुजरातला नेलं, पण आता मुंबईसुद्धा उद्योजी म्हणाले त्याप्रमाणे ती महाराष्ट्रातून वेगळी करण्याचा एक प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केंद्राच्या सत्तेच्या गुर्मीमुळे निश्चितपणे ऐतिहासिक होणार आणि त्या ठिकाणी अनेक मुद्द्यावर आम्ही चर्चा करणार। कारण की महाराष्ट्रातलं सरकार राहिलेलं नाही, सरकारचं अस्तित्व महाराष्ट्रातलं संपलेलं आहे, फक्त राज्याची तिजोरी लुटणं आणि त्याच्यावर मजा करणं इथपर्यंतच हे महाराष्ट्राचं सरकार आता महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे। अस्तित्वहीन, कारण की एकीकडे कर्नाटकच्या सीमेवर महाराष्ट्राच्या संपत्तीचं नुकसान केलं जातं, महाराष्ट्राच्या माणसाला मारलं जातं, मराठी भाषिकांना छेडलं जातं, पण राज्यातलं सरकार त्याच्यावर बोलायला तयार नाही। आणि म्हणून अशा या महाराष्ट्रद्रोही सरकारच्या, म्हणजे सरकार म्हटलं तर आता राज्यात आणि केंद्रात एकच आहे, त्याच्यामुळे या महाराष्ट्रद्रोही सरकारच्या विरोधात हा 17 तारखेचा आमचा जो महामोर्चा आहे तो महत्त्वाचा राहणार आहे। आणि जसं उद्योजींनी आता जाहीर केलं की हा महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वाच्या प्रश्नामध्ये हा महाविकास आघाडीचाच मोर्चा याला हे न करून महाराष्ट्राच्या हितासाठी सगळ्यांनी या मोर्चात सामील व्हावं ही भूमिका काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही मांडतो। नाही, मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्र छिन्न विछिन्न करून टाकायचा, एका बाजूनी महाराष्ट्राचं जे काही सीमारेषा आहेत, एक तर मी नेहमी म्हणतो की जो सीमा भाग आहे तो सीमा भाग नसून जो कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे असंच त्याला म्हणायला पाहिजे, कारण तिथली जी गावं आहेत ती गावं पिढ्यानपिढ्या आणि सातत्याने लोकशाहीच्या मार्गाने सुद्धा त्यांनी त्यावेळेला निवडणुका जिंकून आम्हाला महाराष्ट्रात जायचं आहे हे दाखवून दिलं होतं, आंदोलनं करतायत, आज सुद्धा आंदोलन तिकडे होत आहेत, पण आपली परवा जी एक बैठक झाली 5 तारखेची पत्रकार परिषद झाली त्यानंतर सुद्धा त्या कानडी भागामध्ये आपल्या मराठी भाषिकांवरती कानडी अत्याचार होतच आहेत, म्हणजे अनेक जणांना अटका होत आहेत, अटका झालेल्या आहेत। मग शेवटी प्रश्न असा येतो की हा
एका देशातली दोन राज्य आहेत की हिंदुस्तान पाकिस्तान आहे. महाराष्ट्रातल्या वाहनांना तिकडे यायला बंदी, तिकडे काळे फासलं जातं. महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना किंवा महाराष्ट्रातल्या नेत्यांना तिकडे यायला बंदी. मग आता तिथे तुम्ही काही व्हिजा सिस्टीम सुरू करणार का की पुन्हा तिकडे काही जसं टोल नाका असतो तसं काही? केंद्रामध्ये, कर्नाटकामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एकाच पक्षाचं सरकार आहे. म्हणजे हा प्रश्न सोडवायला आतासारखी परिस्थिती कदाचित पुन्हा निर्माण होईल असं नाही, कारण एका पक्षाचं सरकार तिन्हीकडे असल्यानंतर इथल्याही सरकारचे नेते तेच आहेत, पण कर्नाटकचे मुख्यमंत्री त्यांचाही नेता तेच असल्यानंतरही जोरात बोलतात. पण महाराष्ट्राला जणू मुख्यमंत्रीच नाही, महाराष्ट्राला जणू कोणी नेताच उरलेला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाही नेता दिल्लीत आपले माननीय मोदी आहेत, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे सुद्धा तेच आहेत. मग ते जर बोलतात तर हे का नाही बोलत? आणि केंद्र सरकार ह्याच्यामध्ये नेमकी काय भूमिका घेणार आहे? जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केंद्राच्या दबावामुळे गप्प बसणार असतील तर याचा अर्थ समजायचा काय? बरोबर आहे. आणि म्हणून माझं काय मत आहे की शेवटी महाराष्ट्राने संयम पाळायचा का? केंद्राची भूमिका नेमकी काय आहे? केंद्रामध्ये आज तिकडे संसद सुरू झालेली आहे. आमच्या महाविकास आघाडीच्या खासदारांनी तिकडे हा विषय लावून धरलेला आहे. बाकीचे जे खासदार महाराष्ट्रातून निवडून गेलेले आहेत ते कुठे तोंडात बोळ्या घालून गप्प बसलेत? कुठे पळलेत ते? का नाही आवाज उठवत? आज एक कॅबिनेट ऐका, महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातल्या जवळपास विनायक राऊत, सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, श्रीनिवास पाटील, राजन विचारे, सुनील तटकरे, डॉक्टर अमोल कोल्हे, सुरेश धानोरकर, ओमराजे निंबाळकर यांनी सहीनी अमित शहा साहेबांना होम मिनिस्टर म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे त्यांना पत्र दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आत्ता उद्धवजींनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि इतर पण गेले सीमावादाच्या संदर्भामध्ये सातत्याने अनेकांनी जे काही ट्विट केलं, अनेकांनी स्वतःची भूमिका मांडली, त्याच्या सगळ्या गोष्टीचा समावेश करून आणि त्याच्यामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी देखील एकीकडं शांततेचं आवाहन करतात आणि एकीकडं त्याच्यामध्ये असा काही शब्द टाकतात किंवा वाक्य वापरतात की ज्याच्यातनं शांतता पूर्ण होण्याच्या ऐवजी भडकाच उडवण्याचं काम केलं जातं. आज देखील ह्या निवडणुकीचं मतमोजणी होती तरी देखील तिथं मराठी भाषिक वाहनांच्यावर, मराठी भाषिक लोकांच्यावर तिथं अन्यायच कर्नाटकच्याकडनं त्या ठिकाणी केला जातो. तिथं कन्नड वेदिका या संघटनेचे लोक त्या कर्नाटक राज्यामध्ये झेंडे घेऊन आपलं स्वतःचंच राज्य असल्यासारखं हम करेसो कायदा अशा पद्धतीनं वागतात असं नाहीये. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषावार प्रांत रचनेबद्दलचं तत्व हे आपल्या उभ्या भारत देशाने स्वीकारलंय आणि त्यानुसार राज्यांची निर्मिती झालेली आहे. आणि इथं जो निपाणी असेल, कारवार असेल, बेळगाव असेल, बालकी असेल, बिदर असेल आणि काही तिथली गावं 865 आहेत ह्याच्याबद्दल तर आपण वर्षानुवर्ष भांडतोय. सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे. आम्ही सगळे भूमिका घेतोय की हरीश साळवे साहेबांच्या सारखा वकील, प्रख्यात वकील तिथं द्यावा आणि आपल्या बाजूने कसा निकाल लागेल हा प्रयत्न करावा. मात्र ते दिलंय सोडून, न्याय प्रविष्ट प्रकरण असताना मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री तुम्हाला इथे यायला बंदी असं तसं प्रक्षोभक भाषणं त्या ठिकाणी करायची आणि मग तिथं तशा पद्धतीनं झाल्यानंतर महाराष्ट्राच्या बद्दल स्वाभिमान असणारे, अस्मिता बाळगणारे हे सगळ्यांच्याच भावना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उभारून येतात आणि मग ते त्याच्यामधनं स्टेटमेंट करतात. असंच ते चाललंय. ह्याच्याकरता खरं तर लोकसभेच्या अध्यक्ष महोदयांनी हे प्रकरण दोन राज्यांनी बघावं. हे दोन राज्यांनी बघण्यासारखं प्रकरण नाहीये. हे भारत देशाचे आता ज्यांच्या हातात कारभार आहे त्यांनी हस्तक्षेप केला पाहिजे. आणि ज्याचा उल्लेख आता उद्धव ठाकरे साहेबांनी केला किंवा तिथं भाजपच्याच नेतृत्वाखाली ही दोन्ही सरकारं चाललीत आणि भाजपच्याच नेतृत्वाखाली केंद्र सरकार चाललेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनीच आता तिथं हस्तक्षेप करून ह्या सगळ्या गोष्टी थांबवल्या गेल्या पाहिजेत. आणि ह्या सगळ्या अनुषंगाने उद्याच्या 17 तारखेला महाराष्ट्र द्रोही विरोधात हल्लाबोल अशा प्रकारचं नाव देऊन आम्ही हा मोर्चा आयोजित त्या ठिकाणी केलेला आहे. आणि याच्यात हे तीन मुद्दे आम्ही महत्वाचे घेतले. महापुरुषांच्यावर वारंवार होणारा
अपमान अपमानास्पद शब्द वापरणं, सातत्याने त्याचा पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती करणं, सीमा प्रश्नावर महाराष्ट्रावर होणारा हल्ला, त्याच्यामध्ये आता कर्नाटकचं पण नाव येतंय, त्याच्यामध्ये तेलंगणाच्या पण बाबतीमध्ये तिथली लोक देगलूरची म्हणतात आम्हाला तेलंगणामध्ये जायचंय, तिकडे सुरगाणामध्ये काही लोक म्हणतात आम्हाला पलीकडे जायचं ना, आज बुलढाण्याची पण काही लोक म्हणत होती की आम्हाला मध्य प्रदेशमध्ये जायचं, हे कधीच घडलं नाही। स्वतः उद्धवजी 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, मागे अनेक जण मुख्यमंत्री होते, परंतु महाराष्ट्राच्या चहोबाजूंनी असणाऱ्या राज्यांच्या जवळचे जे आपले तालुके आहेत आणि गाव आहेत, इथं ह्या लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारची भावना वाढीला लागण्याचं कारणच हे आत्ताचं जे सरकार आहे त्या सरकारचं अपयश आहे। हे सरकार त्या सगळ्या गावकऱ्यांना विश्वास द्यायला कमी पडलंय, या सगळे हे सरकार आत्ताचं त्या गावकऱ्यांना विकासाच्या करता निधी देण्याच्या करता कमी पडलंय आणि म्हणूनच त्या गावकऱ्यांचा विश्वास राहिला नाही। आणि खुशाल ही लोक म्हणतात की ह्याच्या मागे कोणतरी बोलवता धनी आहे, कुणी फूस लावली, काही पण सांगायचं काही पण बोलायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यामध्ये ज्याचा उल्लेख नानांनी आमच्या उद्धवजींनी केला की महाराष्ट्रातले लाखो लोकांना रोजगार देणारे युवकांना युवतींना हे प्रकल्प हे शेजारच्या राज्यामध्ये ते घेऊन गेले आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राला आणि मुंबईला त्याची जबरदस्त त्या ठिकाणी किंमत मोजावी लागलेली आहे, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत। परंतु आम्ही हे प्रमुख 3 म्हणूनच महाराष्ट्र द्रोही विरोधात हल्लाबोल, म्हणजे हे सगळं कर्नाटक पण महाराष्ट्र द्रोही सारखंच वागतंय, हे आपल्या इथलं राज्य सरकार पण तशाच पद्धतीनं वागतंय, वेगवेगळ्या संघटना शेजारच्या राज्यातलं तसंच वागतंय, केंद्र सरकार तसंच वागतंय, इथं निवडणुका म्हणून इकडचे प्रकल्प तिकडे घेऊन जात आहे। मला ऐका, एक मिनिट, याचा अर्थ त्यांच्याकडे या आमच्या आक्षेपावरती उत्तर नाही। एक महत्वाचा मुद्दा आणखीन एक मी जोडू इच्छितो, तो म्हणजे उघड उघड चॅनलवरनं आमच्या संजय राऊतना कानडी गुंड धमक्या देत आहेत, याच्यावरती कोण कारवाई करणार आहे की नाही? म्हणजे ते जे म्हणालेत काल परवाकडे दोन्ही आपल्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी, कर्नाटक मुख्यमंत्र्यांशी बोललो आणि ते म्हणाले आम्ही सगळं व्यवस्थित करू, ते बोलल्यानंतर कानडी गुंड आमच्या संजय राऊतांना, आमच्या म्हणजे आपल्या संजय राऊतांना उघड उघड धमकी देतात आणि ती चॅनलवरती दिलेली आहे। आता हे हल्ला करू म्हणतात, मुंबईत येऊन हल्ला करू एवढी मुंबई काही निवडत नाहीये, पण ही भाषा ते करतायत, तरी सुद्धा आम्ही संयम बाळगायचा। म्हणजे माझं काय मत आहे की जसं मुख्यमंत्री गुवाहाटीला जातात, सुरतला जातात, नवस फेड्याला, दिल्लीला जातात, ते वारंवार दिल्लीला नवस फेडायला जात असतात आणि नवीन नवस बोलायला जातात, तसं एकतरी नवस कुठल्या तरी बेळगावातल्या देवाला त्यांनी बोलावा आणि बेळगावातल्या देवाला नवस फेडण्याच्या निमित्ताने तरी जावं। महाराष्ट्रातला रिफायनरीचा जो प्रोजेक्ट होता त्याच्या काळामध्ये, एक मिनिट साहेब, माझा प्रश्न असा होता की तुमच्यावर कोंबडे असतं म्हणून भूमिका मांडली, दुसरी गोष्ट की तुम्ही उद्योगाला सहकार्य करत नाही, ह्याच्यावरती सुद्धा मी तेव्हा स्पष्ट बोललेलो आहे, रिफायनरीबद्दल वाद आहे आणि आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे की त्यावेळेला नाणार येथे जी रिफायनरी होणार होती तिथल्या स्थानिक लोकांनी त्याला विरोध केला, परंतु आम्ही नेहमी जनतेसोबत आहोत, जनतेसोबत असल्यानंतर जर का कोणाला हा प्रकल्प आपल्या इथे यावा असं वाटत असेल त्यांच्याबरोबर आम्ही आहोत। प्रश्न काय महत्वाचा येतो की आपल्याकडे एक शब्द आहे राख रांगोळी, तर हे ज्यांच्यावरती वाद आहेत विनाशकारी प्रकल्प असं मानलं जातं, खरं खोटं त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे, रांगोळी इतर राज्यात आणि राख आमच्या नशिबी, असं त्याचं काही राख रांगोळीचं काही तुम्ही विभागणी केली का की चांगले जे आमच्याकडे येणारे प्रकल्प होते ज्यांनी रांगोळी घातली जाईल ज्याच्यावरती वादच नाही आहेत, विनाशकारी वगैरे असे काही प्रकल्प आहेत असं त्यांच्याबद्दल नव्हतं, ते सगळे गुजरातला जात आहेत, इकडे जात आहेत आणि जे वादग्रस्त प्रकल्प आहेत, जसा पूर्वी एक दाऊचा प्रकल्प येणार होता, आता दाऊचा प्रकल्प कुठे गेला? मग तसंच जर का रिफायनरीबद्दल काही वाद असतील, शंका असतील, तर आम्ही जे ठरवलं होतं की समजा नाणारला नाही तर जिकडे येऊ शकत असेल ते येऊ द्या, पण त्याच्यावरती उपमुख्यमंत्र्यांनी बोलावं। कर्नाटक वाद आणि धारावीचा पुनर्विकास हे जोडलं, बोललो होतं या बैठकीत देखील
चर्चा होईल काय नेमकी? एक सेकंड नाना आपण बोला, पण मला असं वाटतं आम्ही तुम्हाला एक आराखडा दिलेला आहे मोर्चा कसा असेल, आता त्याच्याबद्दल जे काही विस्ताराने बोलायचं आहे ते आम्ही मोर्चा समोर बोलणार आहोत. आता नाना आपण बोलल्यानंतर दादा आपण एकच महत्वाचा मुद्दा बँकेचा तो माननीय अजित दादाच आपल्या समोर मांडतील, पण नाना तुम्ही या प्रश्नाचं. राज्याचे गुजरातला पाहिले आणि आता मुंबई सुद्धा केंद्र शासित करण्याचा गुजरातला जोडण्याचा एक अयशस्वी प्रयत्न जे केंद्रांमध्ये बसलेलं भाजपचं सरकार करते आहे त्याला धारावी प्रकल्प असेल, पोर्टच्या बाजूच्या सगळ्या जमिनी असतील, विमानतळ असेल, आखरी ही जे मुंबईवर कब्जा करण्याचा जो प्रयत्न सुरू झालेला आहे धारावी प्रकल्पामध्ये अजूनही जागा दिलेल्या नाही. कुठल्या आधारावर टेंडर झालेलं आहे, त्या 10 लाख लोकांचं पुनर्वसन केलं कसं जाणार आहे, या सगळ्या गोष्टीची स्पष्टता झाल्याशिवाय हे टेंडर घ्यायला नव्हतं पाहिजे. आणि याचाच अर्थ जसं कर्नाटकला महाराष्ट्रावर आणायचं आणि महाराष्ट्रातली गावं तिकडे द्यायची, तेलंगणाला सांगायचं की तुम्ही करा, इकडे गुजरात लागलेल्या कामाला आणि महाराष्ट्राला छिन्नभिन्न करून महाराष्ट्राचं हृदय असलेलं मुंबई हे सुद्धा कसं महाराष्ट्रापासून वेगळं करता येईल, हा सगळा प्रयोग झालेला आहे. महाराष्ट्राची जनता आणि महाविकास आघाडी हे सहन करणार नाही. दुसरा महत्वाचा प्रश्न, 6 राज्यात बाय इलेक्शन झालेत जे यांना सत्तेची गरमी आहे म्हणून तुम्हाला हा प्रश्न मुद्दाहून या ठिकाणी मांडला पाहिजे. 6 राज्यातल्या बाय इलेक्शन म्हणजे बीजेपीचा सुपडा साफ झाला, एमसीडीमध्ये सुद्धा बीजेपीचा सुपडा साफ झाला. जे हिमाचल बीजेपीजवळ होतं ते बहुमतानं काँग्रेसने जिंकलं. गुजरात पुरतं आता नरेंद्र मोदीचं वलय राहिलेलं आहे असं चित्र आज आपण देशामध्ये पाहतो आहे. हा जेवढा महाराष्ट्रावर अत्याचाराची प्रक्रिया जी भारतीय जनता पार्टीने केंद्राच्या सत्तेच्या आधारावर सुरू केलेली आहे त्याचे परिणाम निश्चितपणे महाराष्ट्राच्या भाजपला आणि देशाच्या भाजपला भोगावं लागेल. महाराष्ट्राच्या महापुरुषाचा अवमान ज्या पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेपासून ही प्रक्रिया सुरू करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जो केलेला आहे, महाराष्ट्राच्या दैवताचा ज्या पद्धतीने निसते, ही महाराष्ट्राची दैवत नाही, ही देशाची दैवत आहे, जागतिक दैवत आहे. या सगळ्यांचा अवमान भाजपला भोवणार आहे आणि म्हणून अशा या महाराष्ट्रद्रोही सरकारच्या विरोधातली ही आमची मोहीम आहे. ज्या नरेंद्र मोदींच्या भरोशावर यांचं जे चाललेलं आहे फक्त ते गुजरातपर्यंत सीमित झालेलं आहे असं आजच्या निवडणुकीच्या निकालामुळे ते जाहीर झालेलं आहे. त्यामुळे जे काही महाराष्ट्रद्रोही जे सत्तेत बसलेले आहेत त्यांनी अजूनही आपल्याला सांभाळायचं आणि महाराष्ट्राच्या जनतेचं आणि महाराष्ट्राच्या दैवताचं रक्षण केलं पाहिजे हे आव्हानसुद्धा आजच्या दिवशी आम्ही या ठिकाणी करतो. नाना पटोलेंनी एक मिनिट सागर, नाना पटोलेंनी जे काही सांगितलं त्याच्यात मी अजून एक भर घालतो. भारतातल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचा अध्यक्ष त्यांचंच राज्य त्यांना टिकवता येत नाही. हिमाचल प्रदेश हे नड्डांचं राज्य आहे, ते तिथनं आज भारताचं अध्यक्षपद भूषवतात भाजपचं. ही तरी त्यांची नामुष्की नाही, हा त्यांचा कमीपणा नाही. आणि हे सगळं होत असताना बाकीच्या बाबतीमध्ये जे काही झालं आता खरं आपला किती मतं पडलीत, काँग्रेसला किती मतं पडलीत आणि बीजेपीला नक्की किती मतं पडलीत ह्याचं सगळ्याचे आकडे पुढे आल्यानंतर ते चित्र स्पष्ट होईल. परंतु त्यांनी सुरुवातीपासून जोरच लावलेला होता की गुजरातमध्ये काही झालं तरी आजपर्यंत जेवढं बहुमत मिळालं नाही त्याच्यापेक्षा जास्त बहुमत मिळवायचं, त्याच्याकरता सगळेजण त्याच्यामध्ये उतरलेले होते महाराष्ट्राला बर्बाद करून त्याच्यामध्ये ह्या सगळ्या त्याच्याबद्दल सांगितलंय. दुसरं उद्धव ठाकरे साहेबांनी जे सांगितलं की शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन आणि भत्त्याचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे वेतन व भत्ते बँक खाते तसेच निवृत्ती वेतन धारकाचे वैयक्तिक निवृत्ती वेतन बँक खाते उघडण्यास खासगी बँकांना परवानगी देण्याबाबत, मला आठवत आहे आम्ही सगळे मंत्रिमंडळात असताना उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना काही खासगी बँकांच्या संदर्भात अडचणी आल्या आणि आपले खाती तिथं असेल, आपल्या कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं वेतन भत्ते तिथं जात असतील तर अडचणी होऊ शकतात. म्हणून आम्ही त्यावेळेस निर्णय घेतलेला होता वित्त विभागाने, मीच त्या खात्याचा मंत्री होतो, स्वतः कॅबिनेटनी मान्यता दिली, मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेसच्या मान्यता दिली. 13 मार्च 2020 एक जीआर काढला, 3 मार्च 2021 काढला, 20 मे 2021 काढला आणि 9 डिसेंबर 2021. आता मात्र
मला अशी माहिती मिळाली देवेंद्र फडणवीसांनी कर्नाटक बँकेत पगार करण्याची परवानगी डिसेंबर 2021 मध्येच दिल्याचं प्रेसमध्ये सांगितलं. दादा अंत खोट आहे. मी त्यावेळच्या मुख्यमंत्री त्यावेळच्या कॅबिनेट मधले बरेचसे सिनियर आणि मी पण अर्थमंत्री म्हणून सांगतो हे साफ चुकीचं आहे. खरं तर या संदर्भामध्ये हा प्रस्ताव आलेला होता त्याला आम्ही मंजुरी दिली नाही. आम्ही जे नॉर्म्स ठरवले ते फायनान्स विभागाने त्याच्यामध्ये ती कर्नाटक बँक बसत नव्हती म्हणून ते दिलेलं नाही. आणि त्यामध्ये 7/12 काल जो निकाल GR काढलाय कर्नाटक बँकेतला पगार वगैरे देण्याचा माझी माहिती आहे की एका दिवसात फाईल मंजूर झाली. आता ते फाईलवर सही किती तारखेला झाली कुणी केली कुणी याला मान्यता दिली म्हणजे कर्नाटक तिथं सातत्याने आपल्यावर सीमावादाच्या बद्दल हाक पाकड करतंय आणि अशा वेळेस तुम्ही काय त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करताय. तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये लांगून चालून करताय. डिसेंबर 2021 मध्ये चांगल्या अवस्थेतील बँकांना परवानगी देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाने घेतलेला होता. त्याच्यामध्ये कर्नाटक बँकेनं दिलेला प्रस्ताव आम्ही मंजूर केलेला नव्हता. खरं देवेंद्र फडणवीस आज राज्याचे अर्थमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्याच्यानंतर ऊर्जा मंत्री आहेत, जलसंपदा मंत्री आहेत, बरेच काही मंत्री आहेत. त्याच्यामध्ये एवढं सगळं असताना मागं 5 वर्ष मुख्यमंत्री असणारे व्यक्ती जर दादांत अशा पद्धतीनं चुकीचं जर लोकांना सांगत असेल तर बरोबर नाही. आणि हा घ्या 7 डिसेंबर 2022 हा कर्नाटक बँक जम्मू आणि अजून एक स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड यांचे ऑर्डर. म्हणजे किती काय खोटं बोलायचं मला तर काही कळतच नाही. नाही ह्याच्यात राज्य नाही दिलं. अहो 7 डिसेंबरला झालं म्हणजे कुणी केलं मला काही कळतच नाही. अहो एका दिवसात फाईल कुणी फिरवली आता ते माहितीच्या अधिकारात आम्ही माहिती काढतो आणि उद्याच्या अधिवेशनामध्ये अहमदाजी मी आणि आमचे सगळे विरोधी पक्षाचे सहकारी त्या ठिकाणी देतो. आताच तर GR आता मी जयंत पाटलांच्याकडे दिलेला तो GR कालच्या 7 डिसेंबरचा आहे आणि त्याच्यात 3च बँक आहेत. ज्याप्रमाणे कर्नाटकचे मुख्यमंत्री दिल्लीत जातात आणि मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटतात आणि त्यांना सांगतात की हा प्रश्न आमच्या सर्वात सुरू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जातात मात्र उजरा घालून देतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नवस फेडायला आणि नवस बोलायला जातात दिल्लीत. आजचा दिवस झाला आजचा दिवस पार पाडला त्याचं नवस फेडणं उद्याचा दिवस पार पाडू नये म्हणून नवस बोलायला जातात ते. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एवढी भूमिका आहे काही कामगारांना सांभाळणं आणि सरकारला जो विवाद आहे सीमाचा प्रश्न तो सोडवण्यासाठी काम करतात. आता तर त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे ना. हाच तर आमचा प्रश्न आहे आणि म्हणून या सगळ्या महाराष्ट्र द्रोहींच्या विरुद्धच आमचा हल्ला बोल आहे. अभी ओके थँक्यू. तर महाविकास आघाडीची महत्वाची पत्रकार परिषद विविध मुद्द्यांवर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाष्य केलेलं आहे. सीमावादाचा प्रश्न असो त्याच्यावरून महापुरुषांच्या विरोधात केलेली वक्तव्य यावरून 17 तारखेला महाविकास आघाडी विराट मोर्चा काढणार आहे असं या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. हमारे नानाजी बात करें नानाजी मतलब महाराष्ट्र द्रोही जो सरकार है वो सरकार के विरोध में आने वाले 17 दिसंबर को महाविकास आघाड़ी का एक भव्य विराट मोर्चा हम लोग निकालने जा रहे हैं. उसमें महाराष्ट्र के दैवत जो आज देश के दैवत है छत्रपति शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले इनका बार बार होने वाला अवमान बीजेपी की तरफ से और राज्य के बड़े पैमाने में उद्योग गुजरात को देना राज्य के सीमाओं को आज जिस तरह से वहां पे तनाव पैदा कर केंद्र सरकार के आशीर्वाद से जिस तरह से महाराष्ट्र को तोड़ने का जो काम शुरू हुआ है जिस तरह से मुंबई को भी महाराष्ट्र से अलग करने का काम ऐसे कई प्रकल्प जो धारावी के साथ है उसका हम उल्लेख हमारे उस दिन आंदोलन में करने वाले हैं. तो महाराष्ट्र को भी महाराष्ट्र से मुंबई भी अलग करने का एक प्लान जो केंद्र में बैठी हुई सरकार का शुरू है और ये सब मुद्दों को लेकर आने वाले 17 तारीख को महाविकास आघाड़ी का
ये महाराष्ट्र द्रोही व्यवस्था के विरोध में एक बड़ा आंदोलन किया जाएगा और उसी के लिए हम लोग इकट्ठा हुए। सीधी बात है, अब तो ये सारी बातें साफ हो गई है। जब गुजरात के इलेक्शन होने जा रहे थे, होने वाले थे, तब महाराष्ट्र में आने वाले कई उद्योग जो लगभग आ चुके थे वो गुजरात में लेके गए, गुजरात वो जीत गए, मैंने उनका अभिनंदन भी किया। लेकिन उस अभिनंदन में उन्होंने ये भी याद रखना चाहिए कि इसमें आपने जो महाराष्ट्र से छीने हुए उद्योग है उनका भी हाथ है, उनका भी सहयोग है। तो गुजरात के विजय में महाराष्ट्र का भी सहयोग इन्होंने जो जबरदस्ती लिया है उसका भी उन्होंने ख्याल रखना चाहिए। साथ ही साथ अब डर ऐसे लगने लगा है कि कुछ ही महीनों में कर्नाटक में इलेक्शन आने जा रहे हैं और अचानक कर्नाटक के मुख्यमंत्री काफ़ी आक्रामक हुए हैं, महाराष्ट्र के जो कुछ गांव हैं उनके ऊपर उन्होंने अपना एक अधिकार जताने की बात शुरू की है। कर्नाटक के मुख्यमंत्री आक्रामक है लेकिन महाराष्ट्र के मुख्यमंत्री कहाँ है, समझ में नहीं आ रही बात। और अब ये भी डर है, गुजरात की तो बात हो गई, कर्नाटक की जो चुनाव मैंने कहा तो ये सारे गांव क्या वो आप महाराष्ट्र से तोड़ेंगे, क्योंकि उनको कर्नाटक जीतना है और कोई मुद्दा उनके सामने है नहीं, क्या कौन से मुद्दे पर वो जीतेंगे। जैसे आज के जो सारे रिजल्ट आए हैं, कल दिल्ली जो म्यूनसिपालिटी की इलेक्शन थी कभी बीजेपी जीता करती थी वहाँ आप आ गई, हिमाचल प्रदेश में जहाँ बीजेपी की सत्ता थी वहाँ कांग्रेस आ गई, गुजरात में उसमें हमारे उद्योग सारे वो लेके गए। साथ ही साथ आपने भी देखा होगा कि माननीय बाला साहब की भी एक जो क्लिप थी वो भी उन्होंने चलाई, मतलब हमारा भी सहारा लिया है, शिवसेना के भी उन्होंने सहायता ली है, दिखाने के लिए मोदी जी का चेहरा है लेकिन साथ ही साथ बाला साहब को भी उन्होंने वहाँ इस्तेमाल किया है। तो ये सारे मुद्दे देखते हुए अब समय आया है कि जितने सारे महाराष्ट्र द्रोही है उनके खिलाफ हम सब महाराष्ट्र के जो पुत्र है कन्या है सब लोग इकट्ठा आकर इसका विरोध करें। आज डीसीएम साहब ने जो आरोप लगाया कि ये जो ऑर्डर है वो दिसंबर 2021 में निकाला है वो बिल्कुल गलत है। उद्धव ठाकरे साहब चीफ मिनिस्टर थे, हम सब उनके मिनिस्ट्री में थे, हमने बिल्कुल ये कर्नाटक बैंक को परमिशन नहीं दी थी। मेरे हाथ में 7 दिसंबर 2022 मतलब कल का ऑर्डर है, कल का, और कल एक दिन में ये सब फल पूरी फाइल उसमें साइन करके ये जीआर निकाला है। यानी इतनी जल्दबाजी क्या थी, एक तो कर्नाटक के चीफ मिनिस्टर कैसे अपने महाराष्ट्र के बारे में बर्ताव कर रहे हैं हम देख रहे, वहाँ के लोग अपने यहाँ की जो कार जाती है या बाकी के टू फोर व्हीलर सिक्स व्हीलर ये सब बसेस जाते हैं उसके ऊपर कैसे हल्ला करते हैं वो हमने देखा है। और ये होते हुए भी ये क्या जरूरत थी कर्नाटक की बैंक इसमें इन्वॉल्व करने की, उसको परमिशन देने का किसका किसने कहा। इसीलिए हम जो महाराष्ट्र द्रोही बोल रहे इसका मतलब ये तो पुरावा है, प्रूफ है। हमने मुद्दे साफ किए हैं, हमने स्पष्ट शब्दों में उत्तर दिया है, उनके पास कुछ उत्तर बाकी नहीं रहा इसलिए सिर्फ वो आरोप लगा रहे। मैंने जो बात कही उसमें और एक मुद्दा मैं जोड़ना चाहता हूँ, जो मैंने कहा था हमारे संजय राउत साहब को भी खुलेआम चैनल के ऊपर धमकी दी जा रही है, मुंबई में आके देख लेंगे। तो ये कौन सा राज चल रहा है, अब इसके आगे कर्नाटक में जाने के लिए क्या वीजा लगेगा, कौन से देश में हम रह रहे, क्या कर्नाटक और महाराष्ट्र एक देश का हिस्सा नहीं है। खासदार संजय राउतांच्या विरोधामध्ये जे काही धमकी देण्याचे प्रकार चालू आहे, खरं तर महाराष्ट्रामधल्या 13 कोटी जनतेच्या बद्दल कुणालाच धमकी येता कामा नये, ते तर एक मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत। आज मेंबर ऑफ पार्लमेंटला धमकी दिली जाते तरी देखील बोटचेपद धोरण राज्य सरकार घेतं, त्याच्याबद्दल कुणी ब्र काढत नाही आणि तिकडनं मात्र धमक्या येतात।
कशाच इथं काही काय कायदा सुव्यवस्था आहे? ते आता मला वाटतं महाराष्ट्राचा विषय हा अति महत्वाचा आहे. धन्यवाद. म्हणून हाच तर याच विरोधात आमचा मोर्चा आहे. अहो महाराष्ट्र द्रोही विरोधातच हा हल्ला बोलाय. ह्या सगळ्यालाच आमचा विरोध आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.